हॅलो फ्रेंड्स, मी प्रीती। माझ्या किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। फ्रेंड्स, आवळा हा आपल्या आरोग्यासाठी खूप गुणकारी आहे। आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं। आवळा आपल्या केसांसाठी व त्वचेसाठी खूप गुणकारी आहे, त्यामुळे आपण आवळा कुठल्याही स्वरूपात खायला पाहिजे। मागे मी आवळा कँडीची रेसिपी यूट्यूबवर शेअर केलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर आज आपण आवळ्याचा मुरब्बा कसा बनवायचा ते बघणार आहोत। फ्रेंड्स, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन पहिले तुमच्या मोबाईलवर येईल। चला तर मग वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया। आवळ्याचा मुरब्बा करण्यासाठी 500 ग्रॅम आवळे घेतले आहे। आवळे घेताना मोठ्या साईजचे आवळे घ्यावे, म्हणजे याचा मुरब्बा छान होतो। आवळ्याला स्वच्छ धुऊन कापडाने पुसून घेतलेले आहे। आवळ्याला अशा प्रकारच्या फोर्कने खोलवर टोचे मारायचे आहे, त्यामुळे आवळ्यामध्ये पाक आतपर्यंत जातो। टोचे मारताना सावकाश मारावे, नाहीतर हाताला लागू शकते। फोर्कने 10 ते 12 वेळा टोचे मारावे लागणार आहे। अशा प्रकारे सगळ्या आवळ्यांना टोचे मारून घ्यावे। हे बघा, सगळ्या आवळ्यांना टोचे मारून झालेले आहे। आता एका कढईमध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे। कढईमध्ये 1 लिटर पाणी उकळायला ठेवलं होतं, पाणी उकळलेलं आहे। यात आता आवळे टाकावे। गॅस बंद करून यावर झाकण ठेवून 1 तास असंच राहू द्यावं। 1 तास झालेला आहे, आता झाकण काढूया। कढईमधील आवळे अशा प्रकारे पिळून त्याचं पाणी काढून घ्यावं व चाळणीवर ठेवावं। अशाच प्रकारे सगळे आवळ्यामधील पाणी काढून चाळणीमध्ये ठेवावे। या आवळ्यांना 1.5 तासासाठी उन्हामध्ये ठेवायचं आहे। उन्हात वाळल्यामुळे आवळ्यांचा बघा कलर चेंज झालेला आहे। आता आपण पाक करूया। पाक करण्यासाठी 1.5 कप साखर घेतली आहे। ग्रॅममध्येही 350 ग्रॅम साखर आहे। यात आपण जेवढी साखर घेतली आहे तेवढंच पाणी टाकायचं आहे। आता आपण गॅस सुरू करूया। साखरेला चमच्याने ढवळत पाण्यात थोडी डिझॉल्व होऊ द्यायची आहे। नंतर यात आवळे टाकावे। साखर पाण्यात थोडी विरघळलेली आहे, यात आवळे आता टाकूया। याला आता चमच्याने थोडं फिरून घ्यावं। यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर 1/2 पाऊण तास असंच शिजू द्यावं। 25 मिनिट झालेले आहे, बघूया। पाक बघा थोडा घट्ट झालेला आहे, याला फिरवून घेऊ। यावर आता झाकण ठेवून आणखी 20 मिनिट लो फ्लेमवर शिजू द्यावं। 45 मिनिट झालेले आहे, आता आपण बघूया। हे बघा, आवळ्याचा कलर चेंज झालेला आहे। आवळे नरम झालेले आहे व पाकाचा कलर पण चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आणखी याला 1/2 तास याला लो टू मीडियम फ्लेमवर शिजू द्यावं। आता बघूया, 1/4 तास झालेला आहे। आवळ्याचा कलर बघा गुलाबजामूनसारखा झालेला आहे। मी याला 1 ते 1/4 तास शिजवलेला आहे। बघा आवळा शिजलेला आहे। चमच्याने मी तुम्हाला तोडून दाखवते। हे बघा, आवळ्याला पाकामध्ये बुडून ओव्हरनाईट ठेवावं किंवा 7 ते 8 तास असंच राहू द्यावं। नंतर मी तुम्हाला याचं टेक्स्चर दाखवते। हा पाक बघा थंड झाल्यावर आणखी घट्ट येतो। मुरब्ब्याचा स्वाद वाढवण्यासाठी यात टाकूया आपण 1/2 चमचा इलायची पावडर, 1/2 चमचा काळं मीठ। याला फिरवून घेऊया। आता गॅस बंद करून यावर झाकण ठेवून 7 ते 8 तास असंच राहू द्यावं। 10 तास झालेले आहे, पण बघूया। पाक बघा थंड झाल्यावर घट्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकता। कलर पण चेंज झालेला आहे। आवळ्याचं टेक्स्चर बघा, आवळे छान गुलाबजामूनसारखे दिसत आहे। आवळे पाकात पूर्णपणे मुरलेले आहे। हे बघा, आवळ्यामध्ये पाक आतमध्ये गेलेला आहे, तुम्ही बघू शकता। आवळे छान शिजलेले आहे। यांना आता बाऊलमध्ये काढूया। आवळ्याचा मुरब्बा काचेच्या बरणीत भरून ठेवावा, वर्षभर टिकतो, खराब होत नाही। तर तुम्ही पण अशा प्रकारे मुरब्बा नक्की बनवून बघा।
व रेसिपीबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा। चला तर मग भेटूया अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसोबत। स्वस्थ रहा, खुश रहा। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।